ओम नमो नारायणाय। मी योग सद्गुरु डॉक्टर कृष्ण देगुरी। चला तर आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरु विचारधारामध्ये विवाह समस्या। नेहमी प्रभाज एक सुविचार घेऊया। सुविचार, कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं। कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे, म्हणूनच खडक झिजतात आणि प्रवाह रुंदावत जातो। आयुष्यात प्रॉब्लेम कुणाला नसतात, ते शेवटपर्यंत असतात, पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच। ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी तर पैसा, कधी माणसं, या तिन्ही गोष्टी पलीकडच्या प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो। कुणीही कसं दिसावं, यापेक्षा कसं असावं, याला महत्त्व आहे। ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं, याला तरीच नक्कीच महत्त्व आहे। आज योग सद्गुरु विचारधारामध्ये विवाह समस्या या विषयावर बोलायचं आहे। विवाह, मग ते नियोजित विवाह असो किंवा प्रेमविवाह असो, ते सर्व अपवादात्मक उदाहरणे वगळता यशस्वी होत नाहीत असंच सर्वसाधारण मला दिसून आलं। इथे सर्वसामान्य माणसांच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की विवाह यशस्वी होण्यासाठी काही उपाय आहेत का? निश्चितच आहेत। विवाह ही जीवनातील एक फार मोठी महत्त्वाची घटना असते, असे असून सुद्धा आजही आपल्या अवतीभोवती सगळीकडे शक्यतो कोणीही विवाह या प्रश्नावर ज्या गंभीर दृष्टीने पाहायला पाहिजे त्या गांभीर्याने माणसे पाहत नाहीत। मुलगी वयात आली की तिचे लग्न केव्हा उरकून टाकतो, अशी लग्नघाई मुलीच्या मातापित्याची झालेली असते। प्रत्येक व्यक्ती नशीब घेऊन आलेली असते व त्या नशिबाप्रमाणे पुढील सर्व घटना घडत जाणार, अशी एक अंधश्रद्धा सर्व धर्मातील सर्व लोकांत पसरलेली आहे। या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माणसे आपल्या मुलीची लग्ने काहीतरी उरकून टाकतात व मग पस्तावतात। बाजारात गेल्यावर कांदे बटाटे घेताना सुद्धा आपण विचार करतो व चांगल्या कांदे बटाट्याची निवड करतो, परंतु अंधश्रद्धेचे बटाटे डोक्यात भरलेली माणसं लग्न या समस्येकडे तेवढ्या सुद्धा गांभीर्याने पाहत नाहीत। ही मोठी खेदाची गोष्ट आहे। हे झाले नियोजित विवाहाबद्दल। आता मला बोलायचं आहे प्रेमविवाहाच्या बाबतीत सुद्धा तीच रड आहे। प्रेमविवाह करण्यात एक फार मोठे थ्रिल आहे, अशा कल्पनेच्या आहारी जाऊन मुले आणि मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात। वास्तविक प्रेम हा एक अलौकिक प्रकार आहे। ज्याप्रमाणे चिंतामणी, कल्पतरू व कामधेनू या दुर्मिळ वस्तू आहेत, त्याप्रमाणे प्रेम ही एक दुर्मिळ गोष्ट आहे। खऱ्या प्रेमात अपेक्षा नसून त्याग अंतर्भूत असतो। खऱ्या प्रेमात एकमेकांसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असते। हे अलौकिक प्रेम दुर्मिळ असतं, परंतु या सत्याची जाणीव नसलेली मुलं मुली प्रेम या गोष्टीचा विपर्यास करतात आणि प्रेमाच्या नावाखाली लैंगिक आकर्षणाला बळी पडतात। जसे जबाबदारीतून बाहेर पडण्यासाठी जमवलेले विवाह असोत किंवा एकमेकांच्या आकर्षणातून जमलेले प्रेमविवाह असोत, माझ्या मते दोन्हीही निखालस अयशस्वीच ठरतात असा सर्वत्र माझा अनुभव आहे। थोडक्यात, नियोजित विवाह असेल किंवा
प्रेमविवाह असेल तो सर्व अपवादात्मक उदाहरणे वगळता यशस्वी होत नाही असे दिसून येते. इथे असा प्रश्न निर्माण होईल की विवाह यशस्वी होण्यासाठी काही उपाय आहेत का? निश्चितच आहे. माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून यावर उपाय आहे. नियोजित विवाह किंवा प्रेमविवाह जमवताना सर्वसाधारणपणे सौंदर्य, पैसा, संपत्ती, समाजातील प्रतिष्ठा या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. चूक होते ती नेमकी इथेच व पुढे या चुकीचा खेळा होऊन अवघे वैवाहिक जीवन खिळखिळे होऊन जाते. म्हणूनच यासाठी विवाह जमवताना शिक्षण, स्वभाव आणि वधूवरांच्या आवडीनिवडी यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. या तिन्ही निष्कर्षामध्ये दोघांची आवड निवड याला विशेष प्राधान्य दिले गेले पाहिजे. वधूवरांच्या आवडीनिवडी जमल्या तर त्यांचे विवाह यशस्वी होण्याची 99% जास्त शक्यता असते. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. मुलीला जर सिनेमा नाटकाची आवड असेल आणि मुलाला कीर्तन प्रवचनाची आवड असेल तर असे विवाह यशस्वी होणे अशक्य आहे. थोडक्यात, विवाह जमवताना वधूवरांनी एकमेकांना न फसवता प्रामाणिकपणे आपल्या आवडीनिवडी स्पष्ट केल्या तर मुलामुलींना एकमेकाची निवड करणे शक्य होईल आणि ते विवाह यशस्वी होतील. धन्यवाद. ओम नमो नारायण.